शिक्षण प्रसारक मंडळी, शिक्षण नियामक मंडळ आणि सप महाविद्यालय, माजी विद्यार्थी मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या घेभरारी सन्मान कर्तृत्वाचा 16 आठवणींचा या कार्यक्रमात माननीय श्री विवेक फणसळकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना विवेक फणसळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं, तुम्हाला जे काही करायचंय ते मनभरून करा, कुठल्याही क्षेत्रात जा, परंतु तुम्ही उत्कृष्ट कार्याने ओळखले गेले पाहिजे आणि परमेश्वर सुद्धा सर्व मार्गातील अडचणी दूर करतो, त्यामुळे हा सत्कार म्हणजे घरचा सत्कार आहे. हा सत्कार केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे कृतज्ञ राहून मी आभार मानतो, असं त्यांनी सांगितलं. खूप आनंद आणि आपण ज्याही शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकतो त्याचे ऋण असतातच आणि ते ऋण कायम राहतील, ते कधी फेडता येणार नाही. खूप आनंदाचा छान घरचा सत्कार होता सर, अतिशय घरचाच होता, घरच्यांचा होता, घरच्यांबरोबर होता आणि त्यामुळे खूप आनंदाचा होता आणि मुख्य म्हणजे पुण्यात होता. सर आजच्या विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करतात थोडक्यात? विद्यार्थ्यांना माझं हेच सांगणं आहे की आपल्याला जे पण करायचं आहे त्यासाठी कष्ट केले पाहिजेत, मेहनत केले पाहिजेत. कोणाची क्षमता कमी असते, कोणाची जास्त असते, त्याप्रमाणे मेहनत जास्त करून आपल्याला जे काही साध्य करायचं ते करावं, उत्तम नागरिक व्हावं आणि देशाच्या प्रगतीमध्ये चांगलं योगदान द्यावं. एस पी कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने एस पीचे एलुमनाईज आपण म्हणू किंवा रत्न म्हणू असे श्री विजयजी फणसळकर यांचं स्वागत करण्याचं एस पीला सौभाग्य मिळालं, ह्या मी धन्य समजतो. यासाठी गजेंद्र पवार, मंजू फडके आमचे अध्यक्ष व इतर सर्वांनी मदत केली. पाटणकरांचं प्रेम त्यांनी त्यांचं खाऊ देऊनच व्यक्त केलेलं आहे. सर्वांचं सहकार्य त्यानिमित्तानं मिळालं. सप्रम विद्यालय म्हटलं किंवा शिक्षण प्रसारक मंडळी म्हटलं की इट इज अ ट्रेझरी और माइंड्स ऑफ द इंटेलिजंट अँड द बेस्ट स्टुडंट्स. आणि त्याच्यामध्येच विवेकजींनी इतकी मोठी जबाबदारी असतानाही वेळ काढून इथे आले तेव्हा ते त्यांचं आणि माझी सर्व विद्यार्थ्यांचं सत्कार आहे असं मी मानतो आणि त्या सर्वांना धन्यवाद.